सख्या चुलत भावाला सुद्धा ज्याने घराच्या समोर त्याचं डोकं फोडलं आणि गाडीत घालून त्या नांगावला नेऊन जाळून टाकलं अशी तुमची औलाद हैवानाची। केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी स्वतःच्या सख्या चुलत भावाचे घरासमोर डोके फोडून त्याचा खून केला, त्यानंतर नांदगाव येथे नेऊन त्याला जाळून टाकलं असा गंभीर आरोप ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी केलाय। नारायण राणे हे हैवानाची औलाद आहेत, त्यांची नार्को टेस्ट केली तर अनेक खुनांना वाचा फुटेल अशी घणाघाती टीका विनायक राऊत यांनी केली आहे। कणकवली येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना खासदार राऊत यांनी भाजप आमदार नितेश राणे यांच्यावरही निशाणा साधलाय। खासदार विनायक राऊत म्हणाले, येथील आमदारांची उंची किती, डोकं केवढं, त्यांच्यात अक्कल केवढी, मेंदू केवढा, तरीही ते अकांड तांडव करतात। उद्धवजी ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करण्याचे एकच टार्गेट। हे करताना नितेश राणेंनी वडिलांच्या राजकारणातील कारकिर्द आठवावी। सख्या चुलत भावाचे घरासमोर डोकं फोडून त्याला गाडीत घालून नांदगावला घेऊन जाळून टाकलं असा राणेंचा इतिहास। नारायण राणेंच्या राजकीय कारकिर्दीत जेवढे खून झाले तेवढे लोक बेपत्ता झाले, त्या सगळ्यांची SIT चौकशी झाली पाहिजे, नाहीतर नारायण राणेंची नार्को टेस्ट करण्यात यावी, जेणेकरून रक्तरंजित इतिहास कोणी घडवला हे सर्वांना कळेल असं खासदार विनायक राऊत यांनी ठणकावून सांगितलंय। पण किती अकांड तांडव करायचा, एकच टार्गेट, उद्धवजी ठाकरे, शिवसेना आणि आदित्य ठाकरे। आता आदित्य ठाकरेंवर तोंडसुख घ्यायला निघालेले नितेश राणे, अरे तुझ्या बापाच्या राजकारणातली तू कारकिर्द आठव की सख्या चुलत भावाला सुद्धा ज्याने घराच्या समोर त्याचं डोकं फोडलं आणि गाडीत घालून त्या नांदगावला नेऊन जाळून टाकलं अशी तुमची औलाद हैवानाची। नारायण राणेंच्या कारकिर्दीमध्ये जेवढे काय लोक बेपत्ता झाले, जेवढे खून झाले, त्या सगळ्याची पुनर्श एकदा SIT मार्फत चौकशी झाली पाहिजे, नव्हे तर नारायण राणेची नार्को टेस्ट सुद्धा करण्याची आवश्यकता आहे। वाचा फुटेल खुनाना आणि कळून होईल, कळून येईल की कोणी कोणी सगळे कोण म्हणजे रक्तरंजित इतिहास राजकारणातला घडवला आहे तो। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24।